रंग माझा वेगळा मालिकेच्या आजच्या भागामध्ये दीपाने इनामदारांच्या वाड्यामध्ये दिव्यांची खूप सजावट केलेली असते तेव्हा ती सजावट बघू ललित म्हणतो अगं दीपा तू तर हे सर्व घर उजळूनच टाकलं तेव्हा दीपा म्हणते बाबा आज दिवाळी आहे आणि म्हणते आपल्या घरात आता एक पाहुणासुद्धा आला तेव्हा त्याचे स्वागत करायला नको का तेव्हा ललित म्हणतो की कुठंही पाहुणा तर सौंदर्या म्हणते वर आणि म्हणते की आज खऱ्या अर्थाने आपलं घर हे गोकुळ झालंय म्हणजे पहिल्यांदा आपल्या दोन छकुल्या तर होत्याच पण आता बाळकृष्णसुद्धा आला असे म्हणत सौंदर्या आणि ललित श्वेताच्या बाळाला बघण्यासाठी वर जातात तर इकडे दीपा पंत्या लावत असताना दीपिका कार्तिकी तिथे असतात तेवढ्यातच कार्तिक तिथे येत म्हणतो की चला मला किल्ला बनवायला कोण मदत करतंय तर कार्तिकी म्हणते मी आणि दीपिका म्हणते मी आईला कामात मदत करते तर लगेचच का कार्तिक आणि कार्तिकी किल्ला बनवण्यासाठी निघून जातात तर लगेचच कार्तिक हा माती घेऊन त्यामध्ये टोकरीत पाणी टाकतो तर कार्तिकीसुद्धा कार्तिकला माती मळण्यासाठी मदत करत असते आणि कार्तिककडे बघत लगेचच मान हलवत असते तर इकडे दीपा दीपिकासोबत खूप सुंदर रांगोळी काढते तर दीपिका म्हणते मला तुझी रांगोळी काढलेली खूप आवडली आई तर दीपिका म्हणते आई अशी रांगोळी काढायला मला जमेल का तर दीपा म्हणते का नाही जमणार तू माझी मुलगी आहे आणि मी शिकविल तुला ही रांगोळी काढायला तर दीपिका म्हणते आई तुला जेवढं येतं आहे ना ते सर्व मला शिकायचं आहे तर दीपा म्हणते का नाही मी सर्व शिकविल तुला तर इकडे कार्तिक आणि कार्तिकीने छानसा किल्ला तयार केलेला असतो आणि त्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा फोटो लावत सर्व मावळे हे फोटोमध्ये दाखवलेले असतात तर तो किल्ला साक्षात छत्रपती शिवरायांचा किल्ला वाटत असतो तर किल्ल्याकडे बघत कार्तिक लगेचच म्हणतो हर हर महादेव तर कार्तिकीसुद्धा हर हर महादेवाचा जयघोष करते त्यानंतर सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा ललित म्हणतो अगं सौंदर्या दीपाच्या हातची करंजी आपण खूप वर्षांनी खाल्ली आणि खूप छान आहे तर लगेचच कार्तिक खाली मान घालतो तेव्हा सौंदर्या म्हणते ललित मागचं काही काढू नको पण आता पुढे येणाऱ्या प्रत्येक वर्षी आपण दीपाच्या हातच्या करंज्या खाणार आहोत याचा तू विचार कर तेव्हा ललित म्हणतो वाव तर लगेचच श्वेता तिने बनवलेल्या चकल्या सर्वांना देते आणि म्हणते या वर्षीच्या चकल्या मी बनवल्यात सर्वांनी टेस्ट केला तर लगेच सर्वजण चकल्या खाऊ लागतात पण चकल्या इतक्या कडक झालेल्या असतात की ते त्या त्यांच्या दाताला तुटता तुटत नसतात तेव्हा सर्वजण कडकड कडकड असे तोडत असतात तर कार्तिक लगेचच दीपाला म्हणतो अगं दीपा घे ना चकल्या तर दीपा म्हणते घेते घेते आणि म्हणते पुढच्या वर्षी आदित्यचं छोटं पिल्लू आता मोठं झालेलं असल आणि ते कुणाच्या तरी माडीवरती बसलेलं असल तर इकडे सर्वजण नाश्ता करत असताना कार्तिक हळूच त्याच्या प्लेटमधली चकली दीपिकाच्या प्लेटमध्ये टाकतो तर लगेचच कार्तिक दीपिकाला खुनावत दीपिका ती चकली दीपाच्या प्लेटमध्ये तिचा डोळा चुकून टाकते तर लगेचच इकडे कार्तिकी कार्तिकला डोळा मारते आणि तिच्या प्लेटमधील चकली कार्तिकच्या थी प्लेटमध्ये टाकून कार्तिक ती दीपिकाच्या प्लेटमध्ये टाकत ती दीपाच्या प्लेटमध्ये जाते तर लगेचच दीपाचे लक्ष तिच्या प्लेटमध्ये जाऊन दीपा म्हणते चार चार चकल्या माझ्या प्लेटमध्ये तेव्हा ललित म्हणतो दीपा तुला चकल्या एवढ्या आवडल्या खरंच खूप प्रेम आहे भगिनीचं तर लगेचच श्वेता म्हणते की तुम्हाला हसायला काय झालं तेव्हा कार्तिक म्हणतो ए हसू नका श्वेता आंटीने चकल्या बनवल्यात ना तर लगेच आदित्य म्हणतो की अगं श्वेता त्यांची मस्करी चालली तू खा चकली असे म्हणत आदित्य श्वेताच्या तोंडात चकली घालतो तर ती चकली श्वेताला तुटता तुटत नसते त्यानंतर आदित्य आणि श्वेता त्याच्या बाळाजवळ ती खेळत असतात तर इकडे दीपालक्ष्मीपूजनाची सर्व तयारी करत असते तेवढ्यात सौंदर्या आणि ललित दीपाला म्हणतात झाली का तयारी तेव्हा दीपा म्हणते हो झाली तर लगेचच बाहेर फटाक्याचा आवाज होत असतो तेव्हा श्वेताचे बाळ खूप रडत असते तेव्हा दीपा म्हणते श्वेता माझ्याकडे देना बाळाला मी शांत करते तेव्हा श्वेता म्हणते काहीही गरज नाहीये तेव्हा सौंदर्या म्हणते श्वेता काय बोलतेस तू तर लगेच आधी म्हणतो की वहिनी बघ ना घे बरं तू बाळ तर लगेचच सौंदर्या म्हणते दीपा घे बाळाला तर लगेचच दीपा ती श्वेताच्या बाळाला कडेवरती घेते आणि चांदोबाचे गाणे म्हणते तेव्हा ते बाळ लगेच शांत होते तेव्हा लगेच आदित्य खुश होऊन म्हणतो वहिनी तुझ्या आवाजात खरी जादू आहे तर सुद्धा म्हणतो की हो खरंच तर सर्वजण दीपाकडे बघत हसू लागतात तर श्वेताचा मात्र खूप जळफळाट झालेला असतो तर लगेचच श्वेता उठत बाळाला घेते आणि म्हणते की माझ्यामध्ये सुद्धा आहे पेशन्स मी सुद्धा केलं असतं शांत असे म्हणत लगेचच श्वेता ही बाळाला घेऊन जाऊ लागते तर इकडे सौंदर्या म्हणते चला आपण लक्ष्मीपूजन करून घेऊ तेव्हा कार्तिक कार्तिकीला जवळ घेत सर्वजण लक्ष्मीपूजन करू लागतात त्यानंतर सर्वजण लक्ष्मीची आरती घेऊन दीपिका कार्तिकला म्हणते की डॅडा का चल बरं आता आपण फटाके फोडूया तेव्हा कार्तिक म्हणतो ए दीपिका नको आत्ता कारण आपल्याकडे एक लहान बाळ आहे ना त्याला त्रास होईल तेव्हा दीपिका म्हणते मग काय मज्जा येणार तेव्हा कार्तिक म्हणतो फटाके फोडले ना थोडीच मज्जा येते का दीपिका तर कार्तिक म्हणतो त्यापेक्षा आपण कोड्यांचा गेम खेळूया तर लगेचच कार्तिक हा कार्तिकीला त्याच्या ग्रुपमध्ये घेतो आणि कार्तिकीच्या कानामध्ये कोडे सांगतो तर कार्तिकी म्हणते पानावरती पान असलेलं एक फुल मी बघितलं ओळखा बघू तर दीपिका म्हणते कोबी तर लगेच कार्तिकी म्हणते बरोबर त्यानंतर दीपा म्हणते आता आमची वारी आणि लगेचच दीपिका म्हणते की जे थंडीतही मेल्ट होतं ते काय तर लगेचच कार्तिकी म्हणती सोपं आहे मेनबत्ती तर लगेचच सौंदर्या म्हणते वाव त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी एकमेकींना प्रश्न विचारून दोघीही उत्तर देत असतात आणि दोघींनीही सारखी उत्तरं दिल्यामुळे टाय होत असतो तर लगेचच टाय कॅन्सल करण्यासाठी ललित हा शेवटचा प्रश्न विचारतो तेव्हा ललित म्हणतो दोन भाऊ शेजारी आणि भेट नाही संसारी तर लगेचच दीपिकेला येत नसते तर कार्तिकी म्हणती डोळे तेव्हा कार्तिकची टीम विजयी होते तर लगेचच कार्तिकला खूप आनंद होऊन कार्तिक हा कार्तिकीला उचलून घेतो आणि प्रेमाने कार्तिकीला टाळी देतो तेव्हा कार्तिकचे कार्तिकीवर असलेले प्रेम आणि आनंद बघून सौंदर्य म्हणते बघितलं का दीपा कार्तिक किती खुश आहे तेव्हा आता बोलण्याची हीच वेळ आहे आणि जा आणि बोल कार्तिकशी असे सौंदर्या दीपाला सांगते तेव्हा दीपा म्हणते बरं असं म्हणत दीपा कार्तिक समोर येत कार्तिकीला कॉन्ग्रॅट्स करते आणि म्हणते कार्तिक मला थोडं बोलायचं आहे आणि लगेचच कार्तिकला घेऊन बाजूला येते तर लगेचच दीपा कार्तिकला तिच्या मनातले बोलू लागते तेवढ्यातच दीपिका आणि कार्तिकी पुन्हा त्यांच्याकडे येत म्हणतात चला आपण आता गाण्याच्या भेंड्या खेळू आणि बोलणे हे अर्धवट राहूनच जाते तर लगेचच दीपा आणि कार्तिकला पुन्हा दीपिका आणि कार्तिकी घेऊन येतात त्यानंतर सर्वजण गाण्याच्या भेंड्या खेळू लागतात तेव्हा मस्तपैकी नाचरे मोरा नाच आणि सांग मम्मी कोणाची या गाण्यावरती सर्वजण भेंड्या खेळतात तर कार्तिकसुद्धा इवल्या इवल्या घरतात चिमणी राहते हे सुंदर गाणे म्हणत असतो तर इकडे श्वेताने पाठवलेले आयशाच्या मोबाईलवरचे सर्व फोटो आयशा बघते तेव्हा दीपा कार्तिक एकत्र आल्याचे आणि उठणे आणि आंघोळीचे ते सर्व फोटो बघून आयशाचा खूप जळफळाट होतो आणि आयशा लगेच रागाने लाल बुंद होत विचार करते की दीपा ही आता तुझ्या आयुष्यातली शेवटची जिवाळी असेल तर लगेचच आयशा एका माणसाला पैसे देते आणि बाळ चो चोरायची सुपारी दिल्यानंतर लगेचच प्लानप्रमाणे आयशा त्या माणसाबरोबर ॲटोमधून ही इनामदारांच्या घरासमोर येते तर लगेचच तो माणूस सर्वांच्या नजरात चुकून श्वेताचे बाळ चोरून तो आयशाकडे देतो आणि लगेचच आयशा ॲटोमधून ते बाळ घेऊन घेऊन निघून जाते तर इकडे दीपा बाहेर गेलेली असते तर लगेचच दीपा घरी आल्यानंतर सौंदर्या म्हणते अगं दीपा तू कुठे गेली होती आणि श्वेताचे बाळ चोरी गेले तर लगेचच श्वेता दीपाला म्हणते की दीपा माझे बाळ आहे तूच माझे बाळ चोरले ते ऐकून दीपाला मोठा धक्का बसतो आणि दीपा म्हणते नाही श्वेता मी तुझे बाळ नाही चोरले तर आता दीपावरती बाळ चोरल्याचा आरोप आल्यानंतर दीपा आता श्वेताच्या बाळाला आयुष्याकडून कसे घेऊन येते हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब